नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी निफ्टी इंडेक्समध्ये कशा पद्धतीचा मोमेंटम बनू शकतो, आजच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटनं नेमकं काय केलं याची सविस्तर चर्चा आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. मित्रांनो, मी काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मार्केट जे आहे ते टिपिकल रेंज बाँड राहिलेलं आहे. कारण का कालच्या निफ्टीचा ऑप्शनचा डेटा जो आहे तो क्लिअरली मार्केट रेंज बाँड राहील असं इंडिकेट करत होता आणि त्यानुसार निफ्टी इंडेक्सचं आजचं क्लोजिंग 33 अंकांच्या वाढीसह 20,103 मिळालेला आहे. दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी इंडेक्स मध्ये देखील 91 अंकांची तेजी आणि निफ्टी बँक निफ्टी इंडेक्सचं क्लोजिंग पण आपल्याला एक्झॅक्ट 46,000 वर होताना तुम्हाला दिसून आले. मित्रांनो, तुम्ही जर डेली कॅन्डल वर निफ्टी इंडेक्सचा चार्ट जर काळजीपूर्वक बघितला तर पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्स जो आहे तो जवळपास 100 पॉईंटच्या आसपास ट्रेड करत असल्याचं दिसून येतोय. म्हणजे मार्केट जे आहे ते टॉपला कन्सोलिडेशन करू शकते आणि ह्या कन्सोलिडेशन मधून मार्केट जसं बाहेर येईल तसा मार्केटमध्ये एक मोठा मोमेंटम जो आहे तो आपल्याला मे बी पॉसिबल अजून पण अपसाईडला येताना तुम्हाला दिसून येऊ शकतो. मित्रांनो, मार्केटमध्ये कसं असतं ते सांगतो. जसं की 12 सप्टेंबरला जर बघितलं तर मार्केट जे आहे ते गॅप अप ओपन झालं आणि गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर शार्प फॉल जो आहे तो मार्केटमध्ये आला होता. आणि त्यानंतर नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये काय झालं मित्रांनो, तर कालच्या ट्रेडिंग सेशनला मार्केट गॅप डाऊन ओपन झालं थोडं आणि कंटिन्यू नॉन स्टॉप दिवसभर हायर साईडला गेलं. म्हणजे पाठीमागच्या 2 दिवसांमध्ये बायर आणि सेलर ह्या दोघांनाही मार्केटनं खूप सतावलं होतं आणि आज मार्केटनं काय केलं तर टिपिकल रेंज बॉन्ड साईडवेज मार्केट राहिलं, खूप छोट्या रेंजमध्ये ट्रेड केलं. जसं की तुम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर चार्ट बघितला तर ते तुमच्या लक्षात येईल. सेम दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी इंडेक्सचा आपण चार्ट जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला तर बँक निफ्टी इंडेक्स मध्ये पण काय सुरू आहे, तर बँक निफ्टी इंडेक्स मध्ये पण मित्रांनो पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये जी ओलॅटिलिटी आहे ती कम्पॅरेटिव्हली मोठी आहे. पण आजच्या ट्रेडिंग सेशनला मार्केट जे आहे ते टिपिकल रेंज बाउंड राहिलेलं आहे. मित्रांनो, निफ्टी बँक निफ्टी इंडेक्सचा प्रिव्हियस ऑल टाइम हाय साधारणतः 46,250 आसपास होता. पॉसिबिलिटी खूप जास्त आहे मार्केट ह्या 1 ते 2 दिवसांमध्ये हा ऑल टाइम हाय तयार करायचा प्रयत्न करेल आणि जर एकदा बँक निफ्टी इंडेक्सनं 46,400 वरती क्लोजिंग द्यायला सुरुवात केली तर बँक निफ्टी इंडेक्समध्ये एक नेक्स्ट लेवलचा मोमेंटम जो आहे तो तुम्हाला हायर साईडला येताना दिसून येईल. अदरवाईज पाठीमागच्या वेळेला बँक निफ्टी इंडेक्समध्ये या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये टॉपला कन्सोलिडेशन झालं आणि त्यानंतर एक शार्प प्रॉफिट बुकिंग आलेलं तुम्हाला दिसून येते. सेम याच पद्धतीनं मे बी पॉसिबल मार्केट या ठिकाणी डबल टॉप पॅटर्न देखील बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. जर डबल टॉप पॅटर्न मार्केटने या ठिकाणी बनवला तर थोडंफार डाऊन साईडला प्रॉफिट बुकिंग देखील तुम्हाला येताना दिसून येईल. मित्रांनो, आता आपल्याला महत्वाचं काय, तर उद्याच्या ट्रेडिंग सेशनला ट्रेड प्लॅन तयार करत असताना ऑप्शनचा डेटा बघणं. मित्रांनो, आज निफ्टी इंडेक्सचे ऑप्शन निफ्टी इंडेक्सची एक्सपायरी होती त्यामुळे निफ्टीचा ऑप्शनचा डेटा बघण्यात काही अर्थ नाही. पण बँक निफ्टी इंडेक्सचा जर ऑप्शनचा डेटा तुम्ही या ठिकाणी बघितला तर हा डेटा आपल्याला काय इंडिकेट करतो हे पहिल्यांदा काय करू आपण समजून घेऊ. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सचा जर डेटा बघितला तर 46,000 या स्ट्राईक पर्यंत जबरदस्त कॉल रायटर आणि पुट रायटर दोघे आहेत आणि ऑलमोस्ट दिवसभर मार्केट याच रेंजला ट्रेड करत असल्या दिसून येते. आणि चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला तर 46,000 या स्ट्राईक पर्यंत खूप मोठा पुट रायटर आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर 45,800 असेल, 45,900 पण पुट रायटिंग आहे. हायर साईडला जर बघितलं तर कॉल रायटर जो आहे तो 46,000, 46,100, 46,200 आहे. म्हणजे उद्या शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनला परत एकदा पॉसिबिलिटी मार्केटमध्ये काय बनते तर टिपिकल रेंज बॉन्डची मार्केटची प्रोबॅबिलिटी बनते हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, त्यानुसार तुम्हाला ट्रेड प्लॅन तयार करणं शुक्रवारसाठी गरजेचं असणार आहे. मित्रांनो, आता बँक निफ्टी इंडेक्स निफ्टी इंडेक्सचा जर चार्ट तुम्ही 15 मिनिटाच्या 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघितला तर तुम्हाला काय दिसते. जसं की मी या ठिकाणी निफ्टी इंडेक्सचा 15 मिनिटाचा टाइम फ्रेमचा चार्ट जो आहे तो तुमच्या समोर घेतलाय. ह्या चार्टमध्ये जर मार्केटला तुम्ही काळजीपूर्वक ऑब्झर्व केलं तर मार्केट जे आहे ते पाठीमागच्या काही वेळेपासून या ठिकाणी कन्सोलिडेशन होताना तुम्हाला दिसून येते. म्हणजे मार्केट या एरियामध्ये सपोर्ट घेताना दिसून येते. निफ्टी इंडेक्ससाठीचा जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे हा 20,000 या ठिकाणी असल्या दिसून येते. कारण का मंथली एक्सपायरीसाठी आणि वीकली एक्सपायरीसाठी सगळ्यात मोठा जर पुट रायटर कुठं असेल सपोर्ट मार्केटचा तर 20,000 आलाय. आणि मार्केटला हायर साईडला जो रेजिस्टन्स तयार होतोय तो 20,100 या ठिकाणी झाला तुम्हाला क्लिअर दिसून येते. म्हणजे मार्केट जे आहे ते पाठीमागच्या ऑलमोस्ट 1.5 दिवसापासून ह्या 100 पॉईंटच्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. आणि मार्केट जसं ह्या रेंजमधून बाहेर येईल तसं मार्केटमध्ये एक मोठा मोमेंटम आपल्याला हायर साईडला किंवा लोअर साईडला येताना तुम्हाला दिसून येईल. म्हणजे मार्केटला मित्रांनो ह्या रेंजच्या बाहेर होते. एकदा ह्या रेंजच्या बाहेर मार्केट आलं तर तुम्हाला मोठा मोमेंटम मिळेल. आणि ऑलरेडी निफ्टी इंडेक्सला हायर साईडला कुठलाही टेक्निकली रेजिस्टन्स नाहीये. जो काय रेजिस्टन्स असेल तो ऑप्शनचा रेजिस्टन्स. आता जो रेजिस्टन्स जर बघितला तर या ठिकाणी साधारणतः 20,150 आसपास रेजिस्टन्स आहे. त्यामुळे उद्याच्या ट्रेडिंग सेशनला शुक्रवारी जर आपल्याला या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन तयार करायचा असेल तर 20,155 वरून आपण काय करू शकतो या ठिकाणी कॉलचा प्लॅन करू शकतो. आणि हा कॉलचा प्लॅन करत असताना तुम्हाला या ठिकाणी जो स्टॉप लॉस लावायचा आहे हा स्टॉप लॉस साधारणतः 20,130 आसपास स्टॉप लॉस लावायचा. कारण स्टॉप लॉस खूप छोटा ठेवणं या ठिकाणी गरजेचं असणार आहे. जर मित्रांनो मार्केट 155 जर वरती निघालं
तर पॉसिबल 20,200 पहिलं टार्गेट येईल, त्यानंतर 20,255 पॉसिबल दुसरं टार्गेट काय होऊ शकतं, निफ्टी इंडेक्स मध्ये येऊ शकतं. पण मित्रांनो, इन केस काही कारणानं जर मार्केट खूप जास्त गॅप अप ओपन झालं 155 किंवा 200 जास्त, तर त्या ठिकाणी कॉल ऑप्शन बाय करण्यामध्ये एक बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो असणार नाही. कारण का, ज्यांनी ऑलरेडी खूप लॉंग पोझिशन घेतले, ज्यांचे खूप जास्त पोर्टफोलिओ मध्ये प्रॉफिट आहे, ही लोक काय करतील, जसं मार्केट ऑल टाइम हाय कडे जाण्याचा प्रयत्न करेल, जसं मार्केट एका दिवशी अचानक गॅप अप मिळेल, त्या ठिकाणी ही लोक प्रॉफिट बुकिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, पुढील काही दिवस मार्केट जर तुम्हाला जास्त गॅप अप ओपन मिळालं, तर त्या ठिकाणी कॉल ऑप्शन बाय करण्यामध्ये काही अर्थ असणार नाही, त्या ठिकाणी मार्केट तुम्हाला ट्रॅप करण्याची शक्यता नाकारतात. मित्रांनो, निफ्टी इंडेक्स मध्ये पुढचा जर प्लॅन करायचा असेल, तर हा पुढचा प्लॅन जो आहे, ही रेंज जसं निफ्टी इंडेक्स डाऊन साईडला ब्रेक करेल, तसं मार्केट डाऊन साईडला येण्याची शक्यता नाकारते. कारण का, मार्केटनं मल्टिपल टाईम या ठिकाणी सपोर्ट घेतला, आणि जो बायर आहे मार्केटचा स्ट्रॉंग, जो मार्केटला अपसाईडला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, तो 20,000 या ठिकाणी. त्यामुळे मार्केटमध्ये सध्या जो सपोर्ट बनतोय, तो 20,050 तर सपोर्ट आहेच ऑप्शन, त्याचबरोबर 20,000 देखील ऑप्शन सपोर्ट. पण इन केस उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केट 20,040 जर खाली निघालं, तर या ठिकाणी पुढचा प्लॅन बनू शकतो. ह्या पुढच्या प्लॅन मध्ये तुम्हाला 20,000 हे पॉसिबल पहिलं टार्गेट निफ्टी इंडेक्स मध्ये येऊ शकतं. जर मार्केट त्याच्या खाली निघालं, तर 19,960 हे दुसरं टार्गेट येईल, आणि त्यानंतर 19,900 हे पॉसिबल दुसरं टार्गेट काय होऊ शकतं तुम्हाला निफ्टी इंडेक्स मध्ये येताना दिसून येऊ शकतं. म्हणजे हा जो फॉल येईल मार्केटमध्ये, हा थोडा कम्पॅरेटिव्हली काय असेल, एक्सटेंडेड असेल, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो, प्रोबॅबिलिटी जे आहे ना, ऑप्शनच्या डेटानुसार तर टिपिकल रेंज बाउंड मार्केटचा डेटा आहे. जोपर्यंत मार्केट समोरच्या लेवलमध्ये ट्रेड करतोय, तोपर्यंत तुम्हाला अग्रेसिव्ह ट्रेडचा प्लॅन करायचा नाही. छोटं टार्गेट, छोटं स्टॉप लॉस लावून या ठिकाणी काम करणं गरजेचं असणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्सचा जर चार्ट बघितला, तर बँक निफ्टी इंडेक्सने इकडे एक ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट दिला होता, आणि हा ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केट जे आहे ते जबरदस्त हायर साईडला गेलं होतं. आता या ठिकाणी मार्केट हायर साईडला जर बघितलं, तर एक सिमेट्रिकल ट्रायंगल फॉर्मेशन करते, आणि ह्या सिमेट्रिकल ट्रायंगलचा ब्रेकडाऊन जो आहे तो 45,800 खाली मला होणं अपेक्षित आहे. त्यामुळे 45,800 खाली जर बँक निफ्टी इंडेक्स निघाला, तर या ठिकाणी जरूर पुढचा प्लॅन बनवा. या ठिकाणी 45,600 पहिलं टार्गेट मिळेल, आणि 45,500 दुसरं टार्गेट बँक निफ्टी इंडेक्स येऊ शकतात. आणि बँक निफ्टी इंडेक्स मध्ये अग्रेसिव्ह कॉलचा प्लॅन करायचा असेल, तर 46,111 वरून हा कॉलचा प्लॅन करा. 46,290 हे पहिलं टार्गेट येईल, 46,410 हे दुसरं टार्गेट येईल, त्यानंतर 46,555 हे तिसरं टार्गेट काय होऊ शकतं तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्स मध्ये हायर साईडला येताना दिसून येऊ शकतं. कारण का मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स मध्ये ऑलरेडी 46,000 जर बघितलं, तर या ठिकाणी कॉल रायटर आहे, पुट रायटर आहे. डाऊन साईडचा जर विचार केला, तर 45,900 या ठिकाणी पण पुट रायटर आहे, 45,800 या ठिकाणी पण पुट रायटर आहे, आणि कॉल रायटरचा जर विचार केला मार्केटमध्ये, तर साधारणतः 46,100 असेल, 46,200 असेल, आणि 46,300 कॉल रायटर असल्या दिसून येतो. म्हणजे मार्केटमध्ये जर बँक निफ्टी इंडेक्सचा स्पेसिफिकली जर विचार केला, तर कॉल रायटर पुट रायटर दोन्ही साईडला, त्यामुळे मार्केट जे आहे टिपिकल रेंज बाउंड साईडवेज राहण्याची या ठिकाणी शक्यता परत एकदा उद्या शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनला आहे. त्यामुळे जर आणि इन केस मित्रांनो, ह्या डेटाच्या पार्श्वभूमीवर जर एखादा कॉल रायटर किंवा पुट रायटर जर पाठीमागे पडायला सुरुवात झाला, तर मार्केट ट्रेंडिंग पण बनू शकतं, आणि त्या ठिकाणी 500-600 पॉईंटचा मोमेंटम देखील येताना तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे सगळ्या दृष्टीनं ट्रेड प्लॅन तयार करणं गरजेचं आहे, आणि त्यानुसार तुम्ही ट्रेडिंगचा प्लॅन तयार करा, आणि त्यानुसार ट्रेडिंग करा.